सब्सक्राइब कीजिए हमारे YouTube चैनल को और बेल आइकॉन दबाना बिल्कुल ना भूले। धुळे शहर पोलीस ठाणे शोध पथकाची कामगिरी 1,02,000 रोख रुपये व गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल हस्तगत। धुळे शहरातून दिवसेंदिवस चोरीचे गुन्हे घडत असल्याने लोकांवर पाळत ठेवून त्यांचे वाहनांचे डिक्कीत ठेवलेले रोख रुपये व इतर साहित्यांच्या चोऱ्यांना आळा बसवणे कामी पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख व शोध पथकाचे कर्मचाऱ्यांना चोरीच्या घटनांना प्रतिबंध करणे व गुन्हे उघडकीस आणण्याकामी आदेशित केलं होतं। त्यावरून पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे शहर पोलीस ठाण्याचे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी सतत बँक पेट्रोलिंग व वॉच ठेवून संशयितांचा शोध घेतला असता परराज्यातील संशयित आरोपी विशाल विक्रम तमायचे वय वर्ष 40 राहणार अहमदाबाद, बंटी राजेश इंद्रकर वय वर्ष 24 राहणार अहमदाबाद हे गरुड कॉम्प्लेक्स धुळे जवळ पेट्रोलिंग करीत असताना मिळून आल्याने त्यांना पोलीस स्टेशनला आणून विश्वासात घेऊन विचारपूस करतात। त्यांनी 16 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास जेबी रोड वरील इलेक्ट्रिक दुकाना समोरील एका ऍक्टिवा मोटरसायकलच्या डिक्कीतून 1,02,150 रुपये रोख चोरी केल्याची कबुली दिली आहे। त्यांच्याकडून सदर गुन्ह्यातील चोरीस केलेले रोख रुपये पैकी 1,02,000 रुपये गुन्ह्यात वापरलेली युनिकॉर्न मोटरसायकल 2 स्क्रूड्रायव्हर असे हस्तगत करण्यात आले आहे। सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी धुळे शहर पोलीस ठाण्याचे शोध पथकाने केली आहे। क्राइम एफ आय आर साठी अब्दुल रहमान मलिक यांचा रिपोर्ट, धुळे। महेंद्र सिंग चव्हाण हे दिनांक 16/8/2021 रोजी धुळे शहरातील जेबी रोडने इलेक्ट्रिक दुकानासमोरून जात असताना 2 अज्ञात चोरट्यांनी मोटरसायकलवरून फिर्यादीच्या ॲक्टिवा गाडीच्या डिक्कीमधून त्यांचे रोख रुपये 1,20,000 चोरून नेले होते। तेव्हा धुळे शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता। गुन्ह्याच्या तपासात धुळे शहर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक नियमित बँका बाजारपेठ अशा ठिकाणी गस्त करीत असताना दिनांक 21/8/2021 रोजी 2 अज्ञात संशयित संतांना मिळून आले। त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांच्याकडे गाड्यांचे डिक्के उघडण्यासाठी स्क्रूड्रायव्हर वगैरे अशा संशयित हत्यार मिळून आले। त्यामुळे त्यांनी सदर गुन्ह्याबाबत त्यांना विचारपूस करता सदर गुन्हा त्यांनी केल्याचे निष्पन्न झाले। तर संशयितांचे नाव एक विशाल तमायचे आणि दुसरा बंटी इंद्रेकर असे असून त्यांना सदर गुन्ह्यात अटक केली। त्यांच्याकडून गुन्ह्यातून चोरी झालेल्या रकमेपैकी रोख रुपये 1,02,000 जप्त करण्यात आलेले, एक मोटरसायकल जप्त